खास बसत नाही, मग एकदा याच उत्कृष्ट चवीचा आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटा मध्ये। मिरची फक्त 200 रुपये किलो पासून। महाराष्ट्रात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। अध्यक्ष महोदय, सन 2022 10 मिनिटाला आपण उत्तर चालू करू, गृह विभाग संपू आणि मग दोन बिल घेऊ। बांधकाम उद्योग ऊर्जा या विभाग व सर्व विभागाच्या पुरवण्या मागण्यांसाठी मी इथं उभा आहे बोलण्याकरता। अध्यक्ष महोदय, माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातील काही गावं आंधळी, मोराळे, खटाव, रामापूर, वडियाराबाग, निवरी या ठिकाणी उपकेंद्र अध्यक्ष महोदय होण्याची आवश्यकता आहे, कारण गेले काही वर्षांपासून या सर्व गावातली वाढती लोकसंख्या आणि विशेष करून शेती आणि शेतीपंपांची वाढती गरज ही पाहता इथे शासनाने तरतूद करावी ही एक माझी नम्र विनंती असणार आहे। अध्यक्ष महोदय, गेल्या सन 2019 व सन 2021 या वर्षांमध्ये एक प्रचंड मोठा महापुराचा फटका माझ्या मतदारसंघातील पलूस तालुक्यातल्या या कृष्णा नदीकाठ असणाऱ्या काही गावांना सोसावा लागला। अशा परिस्थितीत तिथे शेतीचं व शेतकऱ्यांचं अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी सुद्धा या पूर परिस्थितीतल्या प्रभावित क्षेत्राला भेटी दिल्या होत्या आणि ह्या शेतकऱ्यांना तिथं वीज बिलामध्ये मदत व्हावी सातत्याने सरकारने या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली होती, त्या बाबतीतले एक महत्वाचा विचार सरकारने करावा अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, कडेगाव तालुका हा गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी होता, गेल्या काही वर्षांपासून तिथे ताकरी टेंबूच्या पाण्यांमुळे तिथे सुजलाम सुफलाम तो तालुका झालेला आहे। अशा परिस्थितीत शाळगाव हे एक मोठं गाव कडेगाव तालुक्यातल्या आणि तिथे एक महेश इलेक्ट्रिकल ह्याने उपकेंद्राचं काम देण्यात आलं होतं मागील 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये। पुन्हा ते काम रखडलं गेलं, थांबलं, ते बंद पडलं आणि त्याचा पुन्हा एकदा निविदा काढण्यात आलेली आहे। ते त्या शाळगावच्या उपकेंद्राचा फायदा त्या परिसरातील एक जवळजवळ 10 ते 15 गावांना होणार आहे अध्यक्ष महोदय, आणि त्या उपकेंद्राच्या निविदा काढल्यानंतर त्याची प्रक्रिया जी काय आहे काम सुरू करण्याची तत्काळ करण्यात यावी अशी माझी नम्र विनंती असणार आहे। अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभागाच्या संदर्भात सातत्याने या ठिकाणी उन्हाळ्याच्या काळात जे काही डीपी जळत असतात या डीपी जळणारे आमच्या शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठे हाल होतात आणि ऊर्जा विभागाचे अधिकारी ज्यावेळेस शेतकरी त्यांच्याकडे या सगळ्या मागण्या अडचणी मांडत असतात तत्काळ त्याची सोडवणूक होणं आवश्यक आहे, कारण येणारे पुढचे 2-3 महिने ह्या शेतकऱ्यांना अडचणीचे उन्हाळ्यात जाणार आहेत आणि ह्या परिस्थितीत ऊर्जा विभागाने या सगळ्या गोष्टींबाबतीत एक सकारात्मक भूमिका घेणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम मध्ये आज माझ्या मतदारसंघातून विजापूर गुहागर हा महामार्ग या इथे जात आहे, कराड ते तासगाव हा सुद्धा महामार्ग तिथून जात आहे आणि या महामार्गावर अजूनही काही ठिकाणी दुरुस्त्या करून तिथे रस्त्याची एक व्यवस्थित दागदुरुस्ती करणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, सन 2019 पुन्हा एकदा जो सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पुराचा फटका बसला त्या फटका ज्या गावांमध्ये बसला त्या ठिकाणी पुरातनं लोकांना बाहेर काढण्याकरता एक मोठी तरतूद तत्कालीन सरकारने 2021 मागच्या सरकारने सुद्धा केलेली होती आणि ते रस्ते तातडीने करणे आवश्यक आहे। त्यातल्या काही गावांचे रस्ते झालेले आहेत परंतु काही गावांचे रस्ते हे शिल्लक आहेत आणि त्यामुळे त्यावर पीडब्ल्यू डी विभागाने लक्ष देऊन ते रस्ते पूर्ण करणे आवश्यक आहे। अध्यक्ष मध्ये दोन विषय आहेत माझे, अध्यक्ष मध्ये दुग्ध उत्पादनाच्या बाबतीतले देसू साहेब ना, एक मिनिटात झालं ना, आम्हाला एक मिनिट तरी बोला 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 बोला। अध्यक्ष मध्ये माझा सांगली जिल्हा आणि वशिष्ठ माझ्या पलूस तालुक्यामध्ये चितळे उद्योग समूह आणि एक दूध संघ यशस्वी चालवले जातात। लंपी आजारामुळे जवळजवळ 2000 पशुधनाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। शासनाने जी मदत जाहीर केली आहे ती गायीसाठी 30,000, बैलांसाठी 25,000 व त्याच्या वारसाला 16,000, परंतु एखाद्या शेतकऱ्याच्या ग्रामीण भागातल्या गायी म्हैस बैलांमुळे त्याचा प्रपंच संसार चालत असतो, एक उत्पन्नाचं मोठं साधन आहे, ही रक्कम वाढवण्यात यावी अशी माझी विनंती आहे, कारण 2000 पशुधनाच्या नुकसानामुळे ह्या शेतकऱ्यांना एक मोठा त्रास आणि कुटुंबाला झालेला आहे। एक मिनिट, कृषी विभागाचा विषय अध्यक्ष मध्ये झाला, तुम्ही केदार साहेब एक दोन मिनिट। महाराष्ट्रातील एक मोठं क्षेत्र द्राक्ष उत्पादनाचं हे नाशिकच्या पाठोपाठ तासगाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे, पलूस तालुका, तासगाव आणि मिरज तालुका अशा या सर्व तालुक्यांमधनं फडणवीस साहेब द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्हाला बोललं पाहिजे,
देशातलं जवळजवळ 85-90% क्षेत्र द्राक्ष उत्पादनाचं हे सांगली आणि या परिसरात नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि ह्यांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस असेल त्याच्यामध्ये असताना त्याचा जे काही निर्यातीचे कडक नियमावली असतील त्याचबरोबर तिथं व्यापाऱ्यांकडनं होणारी जी फसवणूक आहे या व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये गृह विभाग आणि ह्या कृषी खात्याने एकत्रित येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी माझी निकंभ विनंती. धन्यवाद. आणि एक गृह विभागाचा मुद्दा फडणवीस साहेब माझी अशी आहे, आपण भिलोडीला आला होता, अजितदादा आले होते, भिलोडीचं पोलीस स्टेशन आमचं हे पूर्णपणे पुरामध्ये पाण्याखाली जातं, त्याची स्थलांतराचा विषय झालेला आहे, त्याला शासनाने निधीची तरतूद मी मागच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना करून घेतली होती. कुंडल सुद्धा एक पोलीस स्टेशन आहे जे 20,000 लोकसंख्येचं गाव आहे, कुंडल हे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे, तिथलीही इमारत ही फार कमकुवत झालेली आहे, जुनी जवळजवळ 60 वर्षाची इमारत आहे, तिथं राहण्याची व्यवस्था कुंडल कडे गावला आणि तिथे सुद्धा नवीन इमारत करून घेणं फडणवीस साहेब ही अत्यंत महत्वाची कडे अशी माझी सरकारला विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद.